सरकारी शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाला धक्का देण्यासाठी रस्त्यावरची चळवळ अधिक व्यापक झाली पाहिजे तसंच समाजातील विविध घटकांनी या चळवळीला बळ दिलं पाहिजे असं प्रतिपादन माजी शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड यांनी केलं मुस्लिम बोर्डिंग इथं गिरीश फोंडे लिखित शाळा बंद गोशाळा सुरू या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते राज्य शासनानं तेराशे सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली यामुळं बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या गिरीश फोंडे लिखित शाळा बंद गोशाळा सुरू या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुस्लिम बोर्डिंग इथं पार पडला यावेळी माजी शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर शिक्षण बचाव नागरी कृती समितीचे सुभाष जाधव हो, एस डी लाड यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते शाळा बंद गोशाळा सुरू या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला आजचे सरकार सर्वसामान्यांचं हित विचारात न घेता निर्णय घेते विरोधात गोरगरीब जनता पेटून रस्त्यावर उतरल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत असं मत शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड यांनी व्यक्त केलं यावेळी संतोष आयरे प्रभाकर आरडे नामदेव गावडे सुधाकर सावंत उमेश देसाई राजेंद्र कोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते